Sponsored by Shri Nataraj Oils. Pure Edible Oils. पिछड़े वर्ग के मृत व्यक्ति को अंतिम संस्कार करने से रोकने पर नाराज पिछड़े वर्ग के लोगों ने तहसीलदार को दिया ज्ञापन। सोलापुर जिले के बोर गांव में जातिवादी सरगनाओं ने गांव के कब्रिस्तान में पिछड़े वर्ग के एक मृत व्यक्ति के अंतिम संस्कार पर रोक लगा दी थी। शहर और तालुका के पिछड़े वर्ग के भाइयों की ओर से सोमवार 23 अगस्त 2021 को कोपरगांव तहसीलदार को ज्ञापन दिया और इस ज्ञापन के जरिए उन्होंने ये मांग की है कि आरोपियों को कड़ी से कड़ी सजा दी जाए। नवभारत समाचार अहमदनगर महाराष्ट्र से हफीज शेख की रिपोर्ट। दिनांक 20/8/2021 रोजी बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी मातंग समाजाचे जे सरपंच होते दशरथ साठे यांच्या भावाचा मृत्यू झाला आणि त्याचा अंत्यविधी करण्याकरता समाज बांधव ज्यावेळेस सार्वजनिक स्मशानभूमीवर जात असताना त्यांना अडवण्यात आलं। म्हणजे एका बाजूला आपण बघतोय की तालिबान अफगाणिस्तानमध्ये मुस्लिम बांधवाला मारत आहे आणि या ठिकाणी हिंदू बांधव जो मातंग समाजातला शेवटचा बांधव आज हिंदू म्हणून जगतोय त्या हिंदूंना आज तालिबानी पद्धतीने त्यांचा अंत्यविधी करण्याकरता रोखलं जातं। मला तर सांगायचं ह्या पुरोगामी महाराष्ट्रात फक्त म्हणण्याकरता पुरोगामी महाराष्ट्र शिल्लक राहिलेलं आहे। फुलेशाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्याकरता अन्याय करायचा, जगण्यावर अन्याय करायचा आणि एवढंच नव्हे तर आता मृत्यूनंतर सुद्धा जर अन्याय होत असेल आणि आम्हाला मरणाकरता मेल्यानंतर जर 2-5 फुटाची जागा मिळत नसेल आणि त्याकरता जर तो अंत्यविधी आम्हाला शासकीय कार्यालयासमोर ग्रामपंचायती समोर करण्याची वेळ या महाराष्ट्रात जर येत असेल तर या महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे। या तालिबानी चेहरा हा महाराष्ट्राचा तालिबानी चेहरा आज ठेसून काढण्याची वेळ निर्माण झालेली आहे। सर्वसामान्य माणसाला आज जगण्यानंतर जर त्रास होता होता परंतु आज मृत्यूनंतरही त्रास होत आहे। या सर्व संपूर्ण घटनेचा मी कोपरगाव तालुका मातंग समाज लोकस्वराज्य आंदोलन आणि आमच्या सर्व दलित संघटनांच्या वतीने जय जय निषेध करतो। काल सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेने खाली मान घालण्याची सारखी घटना घडलेली आहे। माळशिरस तालुक्यातील बोरगाव इथे त्या गावचे माजी सरपंच दशरथ साठे यांच्या बंधूचा मध्यरात्री मृत्यू झाला आणि त्यांचा अंत्यविधीचा विधी असताना त्या गावातल्या मनोवधी लोकांनी त्या अंत्यविधीला विरोध केला स्मशानभूमीत जाण्यासाठी। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जेव्हा असं म्हटलं जातं, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, तर आजही स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जर मागासवर्गीय व्यक्तीला अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नसेल ते कोणतं शासन आहे? काल 16 ऑगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र आला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हटले होते की आजादी झुटी आहे, देश की जनता भूखी। आज तशीच परिस्थिती आम्हाला असं वाटतं सोलापूर जिल्ह्यातली घटना पाहिल्यानंतर। आणि पोलीस प्रशासन होतं, तहसीलदार होते, ग्रामसेवक होते, असे असताना सुद्धा त्या व्यक्तीचा अंत्यविधी त्या ठिकाणी करता आला नाही। मग पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलेली आहे, निश्चित तहसीलदार साहेबांनी बघ्याची भूमिका घेतलेली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 18 सिटी ॲक्ट खाली जर कारवाई झालीच पाहिजे हे आमची आरपी आठवले गटावतीच्या वतीने ही स्पष्टपणे मागणी। परंतु काल प्रशासनाने त्यांच्यावर 18 सिटीचा गुन्हा दाखल केला आणि जर अंत्यसंस्काराला जागा नव्हती मग मृत्यूदयाची विल्हेवाट होत होती म्हणून तिथल्या लवजी सैनिकांनी भीमसैनिकांनी एक निर्णय घेतला, त्या ग्रामपंचायत समोर अंत्यविधी केला। कारण मृत्यूदयाची जर हेळसांड होत असेल, जर अशी हेळसांड होत असेल तर त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, पण पर्याय नसल्यामुळं तिथं ग्रामपंचायत समोर अंत्यसंस्कार केला आणि सरकारने पोलिसांनी त्या साठे कुटुंबियावर सुद्धा गुन्हा दाखल केला। मृत्यूदयाची हेळसांड होती, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो। अशीच घटना उदगीर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी घडली, तिथं माजी सरपंचाला गाव सोडून जावं लागलं मातंग समाजाला। मग आम्हाला प्रश्न पडतो, कालची एक घटना चंद्रपूर आत्ताच वर्तमानपत्रात वाचली का भाणीमाती करती करणी करता जादूटोणा करता म्हणून त्या कुटुंबाला दलित कुटुंबाला झाडाला बांधून मारलं आणि पोलीस प्रशासनाने याची वाच्यता होण्याची दखल घेतली। त्याचे फोटो आहे, झाडाला बांधलेले आहे त्या कुटुंबाला। हा महाराष्ट्र आहे का हा देश कुठं काय चाललाय आम्हाला चिंता करायची वाटती। मला आठवतं महात्मा फुलेंनी जेव्हा श्री शिक्षणाचा प्रसार केला तर आज मातंग बांधवांना असेल बौद्ध बांधवांना माझी विनंती
का मुक्ता साहेबांनी जेव्हा नव वर्ष जे असताना निबंध लिहिती इंग्रज अधिकाऱ्याला, आम्ही धर्म नसलेले माणसं, तीच परिस्थिती आमच्यावर आज भी आहे का असं वाटतं। मातंग समाज या हिंदू वर्णव्यवस्थेतला शेवटचा समाज, चार टप्पे असलेल्या समाजात शेवटचा समाज, आणि आम्हाला आजही ती वागणूक दिली जाते। आमच्याकडे माणूस म्हणून पाहिलं जात नाही, का व्यक्ती म्हणून पाहिलं जात नाही। आणि जर अशी आमची जर परिस्थिती असेल तर मी मातंग बांधवांना आणि बौद्ध बांधवांना विनंती करतो का लवीजी साहेबांची तलवार घ्यायची वेळ आज आपल्यावर आलेली। निश्चित तुम्हाला सांगतो, भविष्यात जर असे अन्य अत्याचार होत असेल, रुद्रवाडीतली घटना असेल, माळशिरस तालुक्यातली घटना असेल, कोणतीही घटना असू, आम्ही भक्कम आहे। आमचा इतिहास जर भीमा कोरेगावचा आहे तर आमचा इतिहास लहुजी वस्ताचा सुद्धा आहे। लहुजी वस्ताद होते म्हणून महात्मा फुले शिक्षणाचा आम्हाला शिक्षण देऊ शकले, जे तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळालं ते लहुजी वस्ताद होते म्हणून। पण या शासनाला आमची विनंती आहे का त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। पण त्या साठे कुटुंबियावर जो गुन्हा दाखल झालेला आहे, ते 20 जणांवर जे गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यात यावे, नाहीतर मी सांगतो भाऊसाहेब, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल। कोरोना असेल, कोणत्याही गुन्ह्याला आम्ही घाबरणार नाही। कायदा भीमाचा आहे हे आम्हाला माहिती आहे, कायद्याचं पालन आम्ही कायम करीत आलेलो आहे। पण आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अन्याय होत असताना जर आमच्यावर गुन्हे होत असेल, पोलीस प्रशासन आमच्यावर कारवाई करीत असेल, तर निश्चित त्याचा निषेध केला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील। एवढं बोलतो आणि माझे भाषण संपवतो। जय भीम, जय महाराष्ट्र।